मांडळ येथे दीक्षार्थींचा वरघोडा मिरवणूक व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न। निलंबित शिक्षण अधिकाऱ्याचा मुजोरपणा, शेती विकत देत नाही म्हणून चक्क 80 पोते सोयाबीन चोरल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। नंदुरबार जिल्ह्यात पुष्पामुळे चोरटा सापडला जाळ्यात। आमदार असाव तर असा, आमदार फारुख शाह यांच्या माध्यमातून धुळ्यात विकास कामांचा धडाका। आणि प्रभाग क्रमांक 16 मध्ये एलईडी पथदिव्यांचा घोटाळा, चौकशी करण्यासाठी धुळे जिल्हा प्रशासनाला निवेदन। मांडळ हे गाव महाराष्ट्रात जैन समाजामध्ये दीक्षानगरी म्हणून ओळखण्यात येते। या दोन्ही बहिणी दीक्षा ग्रहण केल्यानंतर आजीवन अनवाणी भारतभर ब्रह्मण करते। पैसा, चप्पल, विजेचा वापर, कांदे बटाटे, लसूण, अद्रक, कंदमुळे यांचा आजीवन त्याग करणार आहे। अमनेर तालुक्यात मांडळ हे मोठे गाव असून गावात जैन धर्मीय बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। समाजामध्ये यापूर्वी 4 बहिणींची दीक्षा संपन्न झाली, तसेच दिगंबर जैन समाजामध्ये 2 बहिणींची दीक्षा नुकतीच संपन्न झाली। त्यांची वरघोडा मिरवणूक 11 रोजी आयोजित करण्यात आली होती। गावातील महेश कुमार, वेदमुता तथा जैन यांच्या सुकन्या कुमारी अक्षिता ही सुद्धा समरथ गच्छाधिपती गुरुदेव, 1000 आणि उत्तमचंद जी यांच्या सुशिक्षा, 1005 विमलकरवर जी यांच्या सानिध्यात समूहात दीक्षा ग्रहण करणार आहे। कुमारी अक्षिता, महेश कुमार बेतमुथा, तसेच शिरपूर येथील श्री नवनीत कुमार विजय चौरडिया, आई सौ सुजाता नवनीत चौरडिया यांची सुकन्या कुमारी सभ्यता नवनीत चौरडिया वय 17 या दोन्ही दीक्षार्थी बहिणी 24 फेब्रुवारी रोजी मालेगावात दीक्षा ग्रहण करणार आहेत। तसेच दोन्ही बहिणी दीक्षार्थी व त्यांच्या कुटुंबाचा सत्कार समारंभ व गावातून मिरवणूक व रथामधून वरघोडा श्री वर्धमान स्थानकवासी जैन समाजातर्फे दिनांक 11 फेब्रुवारी रोजी मांडळ येथे आयोजित करण्यात आली होती। या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मांडळ जैन श्रावक संघ व ग्रामपंचायत कमिटी तर्फे करण्यात आले होते। या कार्यक्रमाला महिला पुरुषांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला होता। मांडळ हे गाव महाराष्ट्रात जैन समाजामध्ये दीक्षानगरी म्हणून ओळखण्यात येते। या दोन्ही बहिणी दीक्षा ग्रहण केल्यानंतर आजीवन अनवाणी भारतभर ब्रह्मण करते। पैसा, चप्पल, विजेचा वापर, कांदे बटाटे, लसूण, अद्रक, कंदमुळे यांचा आजीवन त्याग करणार आहे। संसार सोडून त्या वैराग्य धारण करतील अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे। या कार्यक्रमाला खान्देशातील विविध गावातील जैन संघ, नातेवाईक, गावातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीसाठी मांडळ संघाचे संघटित सर्व सदस्य, बहुमंडळ आदींसह सर्वांनी विशेष परिश्रम घेतले होते। प्रतिनिधी राजकुमार जैन, माझा महाराष्ट्र न्यूज, शिरपूर। मुलीसाठी काय सांगतात? ना जो से तुझे पाला मैंने, फूलों की तरह, कलियों की तरह, बचपन में झुलाया है तुझको, बाहों में मेरी झूलों की तरह, मेरे डाल किए नाजुक डाली, तेरा संयम जीवन सार बने। अपना तो एज होता कि मुलगी उच्च मार्गावर जावे, आणि एक सांगतात ना की ज्या वेळेस आपल्या घरात एक मुलगा जन्माला येतो त्यावेळेस 100 भाग्य असतात। 100 भाग्यमधनं 1 भाग्य जेव्हा जाग होतं, 1 भाग्य जेव्हा उज्ज्वल होतं, तेव्हा एक मुलगा जन्माला येतो। पण ज्या वेळेस 100 चे 100 भाग्य जेव्हा उदयात येतात, ज्या वेळेस 100 चे 100 भाग्य उदयास येतात, त्यावेळेस मुलीचा जन्म होतो। त्यामुळे सांगतात की मुलं हे भाग्याने पैदा होतात आणि मुली ह्या सौभाग्याने पैदा होतात। अशी सौभाग्याने पैदा झालेली, जन्म झालेली माझी मुलगी ही, यांना खरोखर, दोघी बहिणींना खरोखर सल्यूट आहे। आज यांचे सिंगिंगचे शौक, गायन, डान्सिंग, सर्व काही शौक वगळता हे धार्मिक मार्गावर आणि उच्च मार्गावर जात आहे, यांना खरंच सल्यूट करावं लागतं। एक सगळ्यात आधी तर खूप आनंद आहे की मी या झंझट भऱ्या संसाराने सुटली, मला एक नवीन मार्ग भेटतोय,
या संसारपासून मुक्ती भेटते आणि सुखाच्या आणि आनंदाच्या मार्गाला माझी एक पाहुल पुढे जातोय. तिच्या दीक्षाच्या म्हणजे विषय असा आहे, ते तिचे ब्रेकडाऊन असताना अंबनीला सुरतीची मरासा होते, त्यांनी त्यांना मांगलिक प्रदान केली. त्या दिवसापासूनच त्यांना आमच्या म्हणजे विचार होऊन गेला की जे संतानील त्याला आपण दीक्षा द्यायची आणि धर्माचे कार्य करावं असं मनात बाळगूनच आम्ही तिची वाटचाल पुढे लावली आणि ती जमते म्हणजे 10वीपर्यंत शिक्षण घेतलं तिने, बरं का, पुढे शिकवण्याचा प्रयत्न पण केला आम्ही. पण तिची भावना अशी होती की नाही, मला धर्म कार्यच करायचं आहे, मी पुढे शिकणार नाही, फक्त मला जैन धर्माचेच कार्य करायचे आणि सगळ्यांना जागृत करावं अशी तिची इच्छा होती आणि ती इच्छा आम्ही पूर्ण करायला निघालो आहोत. 24 तारखेला तिची दीक्षा प्रदान होईल. धुळे जिल्ह्यातील पिंपनेर येथील नारायण भाऊजी पाटील यांची बलानेश्वरात 8 एकर बागायती जमीन आहे. ही जमीन आम्हाला विकावी म्हणून एका मुजोर निलंबित शिक्षणाधिकारी यांनी शेतकरी नारायण पाटील यांना जाचक त्रास देण्याचं काम सुरू केलं आहे. तसेच या मुजोर निलंबित शिक्षणाधिकाऱ्यांना काही संबंधितांना हाताशी धरून शेतात कोणी नसल्याची संधी साधत चक्क 80 पोते सोयाबीन चोरल्याचा आरोपही या शेतकऱ्यानं व्यक्त केला आहे. पिंपनेर पोलीस प्रशासन याची दखल घेत नसल्या कारणानं आज थेट पोलीस प्रमुखांची भेट घेत या शेतकऱ्यांना आपली व्यथा मांडली आहे. शेतकरी नारायण भाऊजी पाटील वय 74 वर्ष व त्यांची पत्नी याही वयोवृद्ध असल्यानं आपला उदरनिर्वाहासाठी ते शेती वाटेक्षाने करायला देतात, परंतु शेती करणाऱ्यांना निलंबित अधिकारी व त्यांचा भाचा राजू डोंगरे हे धमकावून दमदाटी करून इतरांना हकलून देत असतात. त्यामुळे आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच आम्हाला तुमची शेती विकत द्यावी म्हणून या मुजोर शेतकऱ्यांकडून नाहक प्रकारे त्रास सहन करावा लागत आहे. आता ज्या निलंबित शिक्षणाधिकाऱ्यानं काहींना हाताशी धरून शेतात कोणी नसल्याची संधी साधत चक्क 80 पोते सोयाबीन चोरला असल्याचा संशय व आरोपही शेतकरी नारायण पाटील यांनी व्यक्त केला आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. माझं नाव नारायण भाऊजी पाटील, राहणार पिंपळनेर साईबाबा कॉलनी. मी शेती व्यवसाय करतो. बल्लाणे शिवारात माझं बागायत शेती आहे. मी तिथे 120 पोती म्हणजे 4 ट्रॉली सोयाबीन पिकवलेलं होतं, ते शेडमध्ये ठेवलेलं होतं. आणि 10 नोव्हेंबरला मी नातवाला इंग्लिश शाळेला बाहेरगावी सोडण्यासाठी गेलो असता तर चोरट्यांनी पैकी 80 पोते सोयाबीन चोरून घेतले. त्या संदर्भात मी पिंपळनेर पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दिला, पण त्यांनी ते नोंदून घेतलं नाही आणि चौकशी केली नाही. म्हणून मी धुळे SP साहेबांकडे ते तक्रार देण्यासाठी आलो आहे. आणि जर कधी माझं हे चौकशी होऊन मला गरिबाला न्याय मिळाला नाही तर मी आमरण उपोषण या SP साहेबांच्या ऑफिस पुढे आमरण उपोषण करीन. बस बहुत बढिया. पत्नीच्या मृत्यूनंतर आलेले 50,000 रुपयांचे कोरोना सानुग्रह अनुदान चोरट्यांनी लांबवले आहे. गरीब व हताश वृद्धाला पोलिसांनी मदत करून त्याला दिलासा दिला, पण चोरट्याला पकडण्यासाठी असलेले आव्हान पोलिसांनी बहुचर्चित पुष्पा चित्रपटाच्या आधारावर लिलया पेलले. 2 चोरट्यांपैकी एकाने पुष्पा चित्रपटातील नायकासारखी हेअरस्टाईल केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घालत अटक केली आहे. शिवाय वृद्धाचे 50,000 हस्तगत केला आहे. विनोद उर्फ मिठू वीरसिंग पवार व राजू गिरीश मोवासे दोन्ही राहणार छोटा धनपूर तालुका तळोदा अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीस केलेले 50,000 रुपये देखील हस्तगत करण्यात आले आहेत. पदम हरचंद कोळी राहणार डारखेडा तालुका शहादा यांच्या पत्नीचे कोरोना आजारामुळे निधन झाले होते. पत्नीचे कोरोनामुळे निधन झाल्याने त्यांना 50,000 रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर झाले होते. ते पैसे त्यांनी प्रकाश येथील स्टेट बँकेच्या शाखेतून 2 फेब्रुवारी रोजी काढले. बँकेतून पैसे काढले तसेच ते पैसे घेऊन घरी परत जात असताना त्यांना तहान लागली. कोळी हे तुंबा कोळी यांच्या हॉटेलवर पाणी पिण्यासाठी थांबले असताना त्यांचे पिशवीत ठेवलेले 50,000 रुपये चोरीस गेले. त्यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. प्रकाश येथील चोरीची दखल स्वतः पोलीस अधीक्षक PR पाटील यांनी घेतलेली असल्यामुळे आपल्याला पोलीस पकडतील असे समजले होते, म्हणून आम्ही चोरी केलेले 50,000 रुपये खर्च न करता ते घरात लपून ठेवल्याचे सांगितले. मिठू पवार यांच्या घरातून 32,500 रुपये व राजू मोवासे यांच्याकडून 17,500 रुपये जप्त करण्यात आले आहे. याबाबत अधिक आढावा आमचे प्रतिनिधी विजय
विजय निकम यांनी घेतलेला आहे. प्रतिनिधी विजय निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार. कर्मचारी पाठवलेले होते आणि त्या अनुषंगानं एक इसम आम्हाला असा भेटला की त्याच्या केसामध्ये डोक्यामध्ये काहीतरी हेअरस्टाईल वेगळ्या प्रकारचं केली, त्यात काहीतरी अक्षर होती. अजून काही लोकांच्याकडे विचारणा केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ते हेअरस्टाईलमध्ये त्यांनी पुष्प अशी अक्षरं कटिंगमध्ये कोरलेली आहेत. त्या अनुषंगानं आम्ही तपास सुरू केला आणि संपूर्ण जिल्हाभरात विशेष करून तळोदा आणि शहादा तालुक्यामध्ये आम्ही बातमीदारांच्या मार्फतीनं माहिती घेतली. तसेच आमचे LCBचे सर्व कर्मचारी गावागावामध्ये रवाना करून सलून्स जे आहेत तिथं माहिती घेतली आणि एक एक करत असं सर्व सलून्स पालथी घातली. त्यानंतर मला काही मुलं अशा प्रकारे पुष्पा केसात कोरल्याची मिळाली. त्याच्यातून आम्ही ह्या आरोपीचा शोध घेतला आणि सगळा गुन्हा डिटेक्ट झालेला आहे. आरोपी हा आरोपी तळोदा तालुक्यातला, दोघेही आरोपी तळोदा तालुक्यातले. आठवड्यात मागील आठवड्यात शहादा पोलीस स्टेशन अंतर्गत प्रकाशा इथं एका वृद्ध इसमाचे 50,000 रुपये चोरल्या गेल्याचं घटना घडली होती आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी वर्गणी काढून 50,000 रुपये दिले होते आणि त्यावरून आम्ही ते चोरटे शोधण्याचा चंग बांधला. LCBचे अधिकारी एन कळमकर, त्यानंतर त्यांचा स्टाफ, तसंच शहादा पोलीस स्टेशनचे TIO गुरुवंत, शहाद्याचे SDPO घुमरे या सर्वांनी अत्यंत मेहनत घेऊन या गुन्ह्याचा तपास करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यामध्ये यश आलेलं आहे आणि LCBच्या टीमनं दोन आरोपी अटक केलेले आहेत. ते तळोदा तालुक्यातले आहेत. त्यांच्याकडून 50,000 रुपये हस्तगत केले आहेत. कोर्टाकडून परवानगी घेऊन योग्य त्या सर्व कायदेशीर प्रक्रिया करून आम्ही त्या वृद्ध बाबांना त्याचे पैसे परत करणार आहोत. बाबा पहिल्यापासून सांगा, पैसे भेटले, कधी भेटले, कसे भेटले, काय सांगितलं तुम्हाला नेमकं काय वाटतंय? दादा दोन तास गेला स्टेट बँक मध्ये गेलो, पगार झाला स्टेट बँक मध्ये गेलो, दोन तास गेला, दीड वाजायला पगार देतली, त्याला सांगितलं ज्येष्ठ नारायणचे पगार देऊ टा. तो म्हणे 2,000 रुपये काय घेऊन जातात, तर म्हाताऱ्याचे पैसे आले 50,000 घेऊन द्या. मग त्यांनी 50,000 दिले स्लीपवरून. मी फक्त त्याचपर्यंत गेलो आणि एक हातात बाजारची थैली होती, एक हातात पैशाची थैली. तो पोऱ्या मागून आला आणि एकदम सण झुंजून गेला. दोन गळ्यामध्ये पडलो, पडले सापडलो. मग आता पैसे मिळाले काय वाटतं? पैसे मिळालं नाही, पैसे आले साहेबांनी मला वर्गणी करून 50,000 दिले. आमचं काम आहे ते सापडलो तुम्हाला, आमच्याकडून 50,000 देऊन राहिले. मग आता पैसे सापडले साहेबांनी, परत पैसे मागितले का? आता पैसे सापडले तर मग साहेबांनी परत मागितले का तुमचे पैसे? नाही, काय काय बोलले साहेब? काय नाही, काय नाही मागितलं. आधे आधे घेऊ, आधे तो मला देऊ आणखी म्हणे. काय कोणतं सांगत होत, काय करायचं? आपला मिळून गेले ना बाबा. इतरत्र पैसे घेणारे पोलीस. शहरातील वर्जय रोडवरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 पासून भोईवाडापर्यंतच्या रस्ता व गटारीच्या कामाचा शुभारंभ आज आमदार फारुक शाह यांच्या हस्ते करण्यात आला आहे. 7,65,00,000 रुपयांच्या खर्चातून हे काम केलं जात आहे. रस्त्याच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार शाह म्हणाले की या कामाचे उद्घाटन करणार नव्हतो, परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर नारळ वाढवण्यासाठी आलो आहोत. कारण यापूर्वी या ठिकाणी मोठमोठ्या पुढाऱ्यांची 4 वेळा नारळ फोडले, परंतु हे पुढारी केवळ खोबरे खाऊन घरी निघून गेले. रस्त्याचे काम काही केले नाही, त्यामुळे थेट लोकार्पणच करायचे होते. आता रस्त्याचे संपूर्ण काम होईल याची खात्री देतो असे म्हणत त्यांनी धुळे शहराचा विकास हाच आमचा ध्यास असल्याचं सांगितले आहे. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. आज हमने वर्जई रोड रस्ता कॉन्क्रीटीकरण के काम का उद्घाटन किया है, जिसको 7,65,00,000 रुपए हमने इस काम के लिए मंजूर किया है. और आज हम इस काम का उद्घाटन नहीं करना चाहते थे, लेकिन यह हमारे सभी कार्यकर्ताओं ने बुलाकर नारियल फोड़ने के लिए हमको यहाँ बुलाया. हम लोग आज इसलिए उद्घाटन नहीं करना चाहते थे कि इसके पहले भी 4 मरतबा कई बड़े बड़े नेताओं ने आकर यहाँ पर नारियल फोड़ा, उसका खोपरा खाकर घर में चले गए. लेकिन मुझे इस काम का लोकार्पण करना था, इसलिए मैं इनको इस काम के लिए रोक रहा था. और आज हमने ये काम शुरू किया है और पूरा काम खत्म करने के बाद ही अब ये काम रुकेगा. ये काम हम लोग पूरा करके देंगे.
और एक हमारा ध्यास है, फक्त एकच ध्यास, पुणे शहराचा विकास। शहरातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये विजेच्या खांबावरील एलईडी दिवे लावले नसतानाही देहेका करून भ्रष्टाचार करण्यात आला आहे। तसेच धान्य गोडाऊन ते सुरत बायपास पर्यंतचा मॉडर्न रस्ता आणि गटारीचे काम कोडंबले असून ते तातडीने सुरू करावे अशी मागणी संविधान संरक्षण समितीने केली असून या संदर्भात आज उपजिल्हाधिकारी गोविंद दानेचे यांना निवेदनही देण्यात आलं आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। निष्णात आहेत, नवीन काम करण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट नाहीये। संगमा चौक प्रभाग 16 मध्ये मॉडर्न रस्ता म्हणून 12 कोटी रुपयाचा मंजूर होऊन 3 वर्ष झालेत। 2.5 वर्षापासून रस्ता उघडून खड्डे करून पडलेले आहेत, माणसाला पायी जाता येत नाही। तरीसुद्धा वेळोवेळी निवेदन दिले, अर्ज दिले, नगरसेवक, आयुक्त, महापौर यांना व्हॉट्सअप सोशल मीडियाने निवेदन दिले, पण गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला काही जाग येत नाही। आत्ता चालू सुभाषबाबा यांनी जाहीर केलं होतं की धुळे शहरासाठी 25 कोटी रुपये एलईडी पथदिव्यासाठी 15,500 पोलवर मंजूर केलेले आहेत, परंतु ही निव्वळच योजना आहे। प्रमुख रस्त्यांना ठराविक ठिकाणी एलईडी पथदिवे लावलेले आहेत आणि 50%पेक्षा जास्त भाग बल्ब बसवले बदली केलेले नाहीत। बिलं मात्र ठेकेदाराचे काढून घेतलेले आहेत। प्रभाग 16 मध्ये आमच्या जेवढ्या 15-16 कॉलन्या आहेत त्या कॉलन्यांमध्ये प्रमुख रस्त्यांवर लावलेले 30-40% रस्त्यांवर पथदिवे लावलेले आहेत, अन्य भागामध्ये पथदिवे लावले नाहीत। यापूर्वी नगरपालिका वीज विभागाला स्वतंत्र निवेदन दिलं, त्याची काहीच दखल घेतलं नाही, कोणी फिरकलं नाही। म्हणून आम्ही मॉडर्न रस्ता प्रभाग 16 आणि पथदिवे बदली करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे। जिल्हाधिकारी यांनी मनपाला आदेश करावे व झालेल्या कामाची चौकशी व्हावी। मॉडर्न रस्त्याला बंदिस्त गटार टेंडर प्लॅनमध्ये असताना ओपन गटार पडलेली, बिल मात्र बंदिस्त गटारीचं काढलेलं आहे, त्याची भी चौकशी करून तो रस्ता तात्काळ सुरू करण्यात यावा म्हणून आमचं माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आम्ही मोजकेच कार्यकर्ते, कारण 37(1)(3) मध्ये 5 लोकांपेक्षा जास्त जमाव आणू नये या कारणास्तव अन्यथा संपूर्ण कॉलनीच्या परिसराचे लोक आम्ही इथं उपस्थित राहिलो असतो। कायद्याचं पालन करून आम्ही फक्त मोजकेच 5 लोकांचं शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलो आहोत। मांडळ येथे दीक्षार्थींचा वरघोडा मिरवणूक व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न। निलंबित शिक्षण अधिकाऱ्याचा मुजोरपणा, शेती विकत देत नाही म्हणून चक्क 80 पोते सोयाबीन चोरल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। नंदुरबार जिल्ह्यात पुष्पामुळे चोरटा सापडला जाळ्यात। आमदार असावं तर असा, आमदार फारुख शाह यांच्या माध्यमातून धुळ्यात विकास कामांचा धडाका। आणि प्रभाग क्रमांक 16 मध्ये एलईडी पथदिव्यांचा घोटाळा, चौकशी करण्यासाठी धुळे जिल्हा प्रशासनाला निवेदन।